गणेश मूर्तींचा पंचगंगा नदीत विसर्जन करण्याच्या मुद्द्यावर इचलकरंजीत सार्वजनिक गणेश मंडळं महापालिका पोलीस महसूल प्रशासन आणि महावितरण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली मात्र या बैठकीत विसर्जनाबाबत कोणताच निर्णय झाला नाही इचलकरंजी शहरामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपती मूर्तीचं विसर्जन पंचगंगा नदीत करायचं की शहापूर खाणीत याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक घोरपडे नाट्यगृहात झाली पोलीस महसूल महापालिका प्रशासनाने ही बैठक बोलवण्यात आली होती बैठकीला शहरातील सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी राजकीय नेत्यांची उपस्थिती होती इचलकरंजीत गणेशोत्सवाची अनेक वर्षांची परंपरा असून मंडळांना पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जनास परवानगी द्यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी केली शहरातील गणपती विसर्जन पंचगंगा नदीमध्येच व्हावे अशी मंडळाची आग्रही भूमिका आहे प्रशासनाने कोणती जबरदस्ती करू नये प्रशासनानं मंडळांना सहकार्य करावं असं आवाहन बाळासाहेब कलागते यांनी केलं अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं गणेश मूर्तींचं विसर्जन कुठं करायचं याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल याबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन जयश्री गायकवाड यांनी दिलं गणेश विसर्जन कुठं करायचं याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही मात्र मंडळांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये असं आवाहन प्रशासक सुधाकर देशमुख यांनी केलं न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वांनी नियम पाळले पाहिजेत त्यानुसारच सर्वांना परवानगी दिली जाईल या बैठकीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असं देशमुख यांनी सांगितलं या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी गणेश मूर्तींचं विसर्जन पंचगंगा नदीत करणार असल्याबाबत भूमिका स्पष्ट केली मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही यावेळी प्रांताधिकारी विकास खरात पोलीस उपअधीक्षक महामुनी तहसीलदार शरद पाटील उपायुक्त प्रदीप ठेंगल पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे राजू तहसीलदार विकास अडसूळ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते